हाय फ्रेंड्स, मी रूही आणि आज मी पुन्हा आली आहे तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करायला. आज मी बनवणार आहे रगडा पॅटीस. आलं ना तोंडाला पाणी? तर चला सुरुवात करूया. रगडा पॅटीस एकदम साध्या पद्धतीने घरात अवेलेबल असलेल्या इन्ग्रेडियंटने कसं काय बनवता येईल ते आज आपण बघूया. माझ्याकडे जेवढं साहित्य आहे तेवढं ह्याच्यात मी रगडा पॅटीस बनवते. पहिले आपण पॅटीसची तयारी करून घेऊया. मी एक भांडं घेतलेलं आहे, त्या भांड्यामध्ये मी इथे 4 बटाटे उकडून ठेवले होते, ते आपल्याला घ्यायचे आहे आणि या बटाट्यांना स्मॅश करून घ्यायचे. मी आता ह्या बटाट्यांना स्मॅश करून घेते. आपला बटाटा मस्तपैकी मॅश होऊन गेलेला आहे. आता ह्याच्यात मी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, ती थोडीशी आपण ह्याच्यात टाकूया. कोथिंबीर आहे, कोथिंबीर टाकूया. लाल तिखट घेतलेला आहे. मी इथं लाल तिखटाचा वापर करते. तुम्हाला मिरची वाटून टाकायची असेल तर तुम्ही ती मिरचीसुद्धा टाकू शकता. मी एक चमचा लाल तिखट घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद टाकली. धनेपूड आहे, धनेपूड टाकला आहे एक चमचा. जिरेपूड आहे माझ्याकडे, जिरेपूड टाकली एक चमचा. 4 मसाला आहे, चाट मसाला टाकला आहे थोडासा. चाट मसाला ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचा आहे तर टाका, पण ह्याच्याने टेस्ट छान येते. चवीनुसार मीठ टाकायचं. आता याला बाइंडिंग म्हणून आपण कॉर्नफ्लॉवर यूज करतो, पण आज माझ्याकडे कॉर्नफ्लॉवर नाही आहे, त्यासाठी मी बाइंडिंगसाठी इथं ब्रेड क्रम्सचा यूज करते आहे. मी इथे 3 ब्रेड घेतले आहे, ज्याला मिक्सीमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि ह्याचा वापर मी आज करते आहे. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर असेल तर वेल अँड गुड, तुम्ही तेच यूज करा. मी आता ब्रेड क्रम टाकते थोडासा, जेणेकरून बाइंडिंग चांगलं होईल. आता ह्या सगळ्या मिश्रणाला आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे. आपला मस्तपैकी बटाट्याचा गोळा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. आता आपल्याला ह्या बटाट्याचे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहे, पॅटीस तयार करायचे. म्हणजे तर मी छोटे छोटे करून घेते आहे आणि ह्याला पॅटीसचा आकार द्यायचा. एकदम जाड नको, एकदम बारीक नको. तुम्ही बघू शकताय, एकदम जाड नाही, एकदम बारीक नाही, असं व्यवस्थितपणे आपली ही पॅटीस तयार झालेला आहे. या पद्धतीने मी बाकीचे पॅटीस तयार करून घेते. आपले पॅटीस तयार झालेले आहेत. तर आता लक्षात ठेवायचं आहे प्रमाण, की आपण 4 बटाटे घेतले होते आणि 4 बटाट्यांमध्ये आपले 8 पॅटीस आरामात होतात. तर आता आपल्याला याला मस्तपैकी शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. मी एक पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. याला आपल्याला शॅलो फ्रायच करायचं आहे. मी इथं तांदळाचं पीठ यूज करते आहे. या पॅटीसला जस्ट या तांदळाच्या पीठामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेते आणि मग नंतर शॅलो फ्राय करायला आपण हे पॅटीस ठेवूया. तांदळाचं पीठ यूज न करता सुद्धा तुम्ही हे पॅटीस डायरेक्ट फ्राय केले तरी चालतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे बघा, तुम्हाला दाखवते, इकडे 2 मी विदाउट तांदळाच्या पीठाने फ्राय केले आणि बाकीचे तांदळाच्या पीठाने फ्राय करून दाखवते. आता ह्याला मस्तपैकी आपण एका साईडने होऊन देऊ आणि नंतर मग उलटवून घेऊया. आता आपली एक साईड मस्तपैकी झालेली आहे, आता ह्याला आपल्याला उलटवून घ्यायचं आहे. वाव, हे बघा, तुम्ही बघू शकता एकदम मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे.
आणि हे बिना तांदळाच्या पिठाचे सुद्धा एकदम छान गोल्डन फ्राई झालेले आहे। आता ह्याला दुसऱ्या साईडनेही आपल्याला मस्तपैकी होऊ द्यायचे आहे। आपले पॅटीस आता मस्तपैकी तयार झाले आहे, तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे छान गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण हे पॅटीस काढून घेऊया। मस्तपैकी आपले पॅटीस तयार झालेले आहे, तुम्ही बघू शकताय। आता आपलं पॅटीसचं काम झालंय, आपल्याला आता करायचं आहे रगडा। रगडा करण्यासाठी आपल्याला लागणार आहे पांढरे वाटाणे। पांढरे वाटाण्यांना रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचं आहे आणि नंतर कुकरमध्ये मी हळद, मीठ आणि थोडंसं सोडा टाकून शिजवून घेतलेलं आहे। आपल्याला जवळजवळ एक 3-4 शिट्ट्या लागणार आहेत आणि आपलं वाटाणे शिजणार आहे। तर हे आपलं रगड्यासाठी आपण यूज करणार आहोत। आता बघूया आपल्याला रगडा कसा करायचा आहे ते। आता मी तेच पॅन घेतलेलं आहे, त्या पॅनमध्ये टाकून घेणार आहे थोडंसं तेल। मी इथं कांदा, टमाटा आणि एक हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे। त्याच्या आधी आपल्याला टाकायचं आहे आलं लसणाची पेस्ट। तर मी आता ह्याच्यात पहिले आलं लसणाची पेस्ट टाकते। त्यानंतर मी टाकणार आहे कांदा। याला आपल्याला मस्त चांगल्यापैकी परतवून घ्यायचं आहे। आपला कांदा मस्तपैकी परतवून झालेला आहे। आता ह्याच्यात मी टाकणार आहे आपली बारीक कापलेली हिरवी मिरची आणि टमाटा आणि ह्याला मस्तपैकी आता परतवून घ्यायचे। आपला टमाटा मस्तपैकी परतवून झालेला आहे छान। आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, एक चमचा जिरे पूड, एक चमचा धने पूड। ॲक्च्युली रगड्यामध्ये काय तरी चालेल, अगदी नुसतं हळद आणि हिरव्या मिरच्या सुद्धा टाकून करतात। आपल्या आपल्या प्रकारे बनवायची पद्धत असते, पण चमचा मी तिखट जरा चांगलं लागतं म्हणून मी तिखट टाकलेलं आहे। थोडासा चाट मसाला सुद्धा मी ह्याच्यात टाकते, नाही टाकला तरी चालणार आहे, काही हरकत नाही। आता ह्याला मस्तपैकी परतवून घेऊया। मस्तपैकी आता कोथिंबीर टाकूया। आता आपल्याला आपले हे जे वाटाणे आहेत ते ह्याच्यात टाकायचे आहेत। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। जास्त पातळ नाही करायचं आपल्याला, कारण आपण रगडा बघितला असेल तर तो जास्त पातळ नसतो। आता मी हे जे वाटाणे आहेत ते थोडेसे स्मॅशरने असे स्मॅश करून घेते। जास्त नाही करायचं, अगदी वरवर थोडंसं आपल्याला हे असं स्मॅश करून घ्यायचं बस। चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता याला एक उकळी आली की आपला रगडा तयार आहे। तुम्ही बघू शकता एकदम मस्त छान असा रगडा तयार झालेला आहे। आता आपल्याला फक्त प्लेट सर्व करायची आहे। आपला रगडा तयार आहे आणि आपले पॅटीसुद्धा मस्तपैकी तयार झालेले आहे। आता आपल्याला मस्तपैकी सर्व करायचं आहे। मी ठेवली आहे इकडे 2 पॅटीस, त्याच्यावर आपल्याला हा मस्तपैकी जो रगडा आहे तो असा ओतून घ्यायचा आहे। वा, त्यानंतर माझ्याकडे ही चिंचेची चटणी आपण बनवली होती मी घरी, ती आपण ह्याच्यात टाकूया। मस्त आंबट गोड अशी छान टेस्ट येईल। त्यानंतर आपल्याला टाकायची आहे हिरवी चटणी।
तुमच्याकडे जे जे अवेलेबल असेल ते ते टाका, काही हरकत नाही। त्यानंतर मी टाकणार आहे याच्यावरती चिमूटभर तिखट, थोडासा चाट मसाला, आणि आपल्याकडे शेव असेल किंवा पापडी असते, काही नाही झालं तर फरसाण, जे असेल तुमच्याकडे अवेलेबल ते। आता माझ्याकडे शेव अवेलेबल आहे, मोस्टली आपण शेवच टाकतो, पण फरसाण पण तुम्ही ह्याच्यावर जर टाकलं तर अतिशय चांगलं लागतं। मी थोडंसं फरसाणही टाकलं, वा, आणि अशा पद्धतीने आपला हा रगडा पॅटीस तयार आहे। तुम्हाला हा रगडा पॅटीस कसं वाटलं, ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा, आणि तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा, एकदम घरच्या घरी बनणारी इझी रेसिपी आहे। आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघितलात यासाठी थँक्यू, बाय।